जय हिंद, जय महाराष्ट्र। हा व्हिडिओ मी माझे जे भाजप, RSS, नरेंद्र मोदी यांचे जे समर्थक आहेत, सपोर्टर्स आहेत, यांना एक विनंती करणारा हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, मैत्रिणींनो, 2013 पासून हा सगळा उद्योग सुरू आहे, मोदी विरुद्ध गैरमोदी, BJP RSS विरुद्ध नॉन BJP RSS। याच्यामध्ये देश कुठेतरी हरवतो आहे आणि आपली जी एक संवेदनशीलता आहे ती सुद्धा नाहीशी होते आहे। देश, समाजाच्या खऱ्या समस्या काय, नैतिकता काय, नियम काय, कायदे कानून काय, हे बाजूला राहतं आणि मुद्दा येतो तो मोदी नॉन मोदी। माझे अनेक सख्य नातेवाईक मी अनुभवलेले आहेत 2013-14 पासून। म्हणजे मुद्दा काय असतो आणि ते मोदी नॉन मोदीवर घेऊन जातात, म्हणजे कुठल्या पॉलिसीला विरोध केला, कुठल्या राजकीय जी स्टेप असते तिला विरोध केला की ते आपल्यावर पर्सनल हल्ला करतात। मग तू असाच आहेस आणि तू हिंदूंच्याच विरोधात आहेस आणि तू तर मोदी, तुला मोदी द्वेषाचा रोग झालेला आहे आणि तू देशद्रोही आहेस, तू परदेशातच कशाला गेला, असे सुशिक्षित लोकसुद्धा असं बोलतात। मला गंमत वाटते आणि क्यू येते, म्हणजे अशा प्रकारच्या कमेंट करणाऱ्या, अशा प्रकारच्या लिहिणाऱ्या, आणि नातं सोडून देतात की मी त्याचा काका आहे का, मी त्याचा चुलत भाऊ आहे का, मी त्याचा पुतण्या आहे, भाचा आहे, हे सगळं बाजूला सारतात आणि मोदींच्या विरोधात काहीतरी लिहिलं, RSS BJPच्या पॉलिसीच्या विरोधात काहीतरी लिहिलं म्हणून सरळ मला वैयक्तिक टार्गेट करतात आणि हे सगळीकडे दिसतं। याच्याने भाऊबंदकी आपली डिस्ट्रॉय झालेली आहे। गावागावातलं सलोक्याचं जे पूर्वीचं वातावरण होतं, आपला जो समाज होता, ग्रामीण समाज, शहरी समाज, ग्रामीण भागामध्ये एक वारकरी पंथ असायचा, भाऊबंदकी असायची, सुखदुःखाला लोक एकत्र यायचे, सगळं विसरून एकत्र यायचे। आता ही मोदी नावाची जी गोष्ट या लोकांच्या डोक्यात घुसलेली आहे 2013-14 पासून, कुठेच सोडत नाहीत ते, कुठेही ते मोदी मोदीच करतात आणि त्या मोदीच्या माध्यमातून मग आता RSSचं देखील लोकांना खूप हे झालेलं आहे। तर माझं असं मत आहे की ना मोदी, ना RSS किंवा काँग्रेस, काय केजरीवाल, हे महत्त्वाचे आहेत। महत्त्वाचा आपला देश आहे, महत्त्वाचे आपलं संविधान आहे, आपल्या देशाची, समाजाची प्रगती आहे, आपली भाऊबंदकी आहे, बंधुभाव आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता ज्याला जे आपण म्हणतो। आता फेसबुकवर, व्हॉट्सअपवर किंवा यूट्यूबवर काही बोललं, लिहिलं तर लोक त्याच्यावर ट्रोलिंग करतात आणि घाणघाण शब्दात शिकलेले लोक देखील लिहितात तिथे, आणि त्यांच्या प्रोफाईलवर जाऊन बघावं तर कोणीतरी भाजपचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, शिक्षण त्याचं डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, आणि वाईट वाटतं की अरे एवढा सुशिक्षित माणूस हा स्वतःला म्हणतो आहे, हा व्यावसायिक आहे, नोकरीला आहे, आणि हा सोशल मीडियावर एवढ्या घाण शब्दात कसं काय लिहितो, आई बहीण देखील काढतात हे शिकलेले लोक, म्हणजे वाईट वाटतं। आणि कशामुळे आहे तर केवळ फक्त नरेंद्र मोदींच्या पॉलिसीला विरोध केला म्हणून। तर हे कधी जाणार? नरेंद्र मोदी काय अजून 100 वर्ष टिकणार आहेत का? 100 वर्ष काय टिकणार आहे? तर मूल्य टिकणार आहेत, आपला देश टिकणार आहे, आपल्या समाजामध्ये काही जे नैतिक मूल्य, बंधुभावाचे मूल्य असतील हे टिकणार आहेत आणि हे आपल्याला टिकवायचे आहेत। हे जी समाजाचा जो प्रगतीचा जो आलेख आहे, हा जो फ्लो आहे, हा फ्लो आपल्याला टिकवायचा आहे। एका व्यक्तीच्या भक्तीपोटी, बाबासाहेबांनी म्हटलं होतं की राजकीय नेत्याची भक्ती ही फार घातक आहे देशाला, लोकशाहीला, आणि आता तेच झालेलं आहे। म्हणजे ही मंडळी म्हणते की तुम्ही मतसुद्धा मांडू नका सोशल मीडियावर, असं कसं शक्य आहे? जग 21व्या शतकात आहे, आपलं यान मंगळावर जातं आहे, लोक पलीकडच्या आकाशगंगेच्या पलीकडे काय अजून ज्या वेगळ्या आकाशगंगा आहेत त्याचा शोध घेतो आहे, इकडे वेगवेगळ्या फील्डमध्ये प्रगती चाललेली आहे, आणि तुम्ही म्हणतात की राजकीय विषयावर बोलू नको, तू परदेशात राहतो म्हणून बोलू नको, तू डॉक्टर आहे म्हणून बोलू नको। मग बोलायचं कोणी? आणि बोललं तर तुम्ही त्याला मुद्देसुद उत्तर देऊ शकत नसाल तर इग्नोर करा, तुम्हाला स्वातंत्र्य, हे दुसऱ्यांचं स्वातंत्र्य देखील त्याचा मान राखावा लागेल, कारण हे संविधानाचं राज्य आहे, संविधान हे टिकणारच। तुम्ही कितीही काही केलं, हिंदू राष्ट्र म्हटलं, हे म्हटलं, हिंदू राष्ट्र नाही आहे ते, ॲक्च्युली ते ब्राह्मणवादी राष्ट्र करायचा त्यांचा जो अजेंडा आहे तो आहे। कारण तुम्ही वाचलेलं नसतं मित्रांनो, तुम्ही जर RSSचे जे गोलवलकर आणि ह्या लोकांचे जर त्यांचे विचार वाचले, मूळ पुस्तकं वाचले, तर त्याच्यामध्ये ते चातुर्वर्ण व्यवस्था, मनुस्मृती यांचंच समर्थन करतात हे सगळे लोक, आणि हा त्यांचा छुपा अजेंडा असतो, तुमच्या लक्षात येत नाही कारण तुम्ही वाचत नाही, आणि हे सगळं ते काय RSSच्या शिबिरांमध्ये किंवा BJPच्या मिटिंग्समध्ये किंवा तुमच्या व्हॉट्सअपमध्ये येत नाही,
हा अजेंडा त्यांचा छुपा असतो हे तुमच्या लक्षात येत नाही, हे आम्हाला लक्षात आलेलं असतं अनुभवातून आणि वाचनातून. आम्ही ते मांडतो तर तुमची जीवावर येते, तुम्ही चिडचिड करता आणि मग आई बहिणीवरून किंवा पर्सनल अटॅक करून तुम्ही लिहिता, तर त्याच्याने साध्य काहीच होत नाही. तुम्ही विष पसरवत आहात, द्वेष पसरवत आहात, समाजामध्ये तेढ निर्माण होते, तुमची भावभिनिकी खराब करत आहात. देशामध्ये असं वातावरण राहिलं तर काय काय देश सुरक्षित राहणार आहे, आनंदी राहणार आहे? नाही. आपल्या देशाची प्रगती याने होत नाही. म्हणूनच जागतिक ज्या वेगळ्या वेगळ्या ज्या सगळ्या इंडायसेस आहेत, हॅपीनेस इंडेक्स, कुपोषणाचा इंडेक्स वगैरे, या सगळ्यामध्ये देश खाली चालला आहे. शाळा बंद होत आहेत, युनिव्हर्सिटीजमध्ये वगैरे रिसर्चचं क्वालिटी खराब होते, तिथे तिथली स्कॉलरशिप बंद होते लोकांची, युनिव्हर्सिटीची, PhD ची. आत्ताशी कुठे ग्रामीण भागातले बहुजन लोक, आदिवासी लोक, दलित लोक हे आत्ताशी कुठे युनिव्हर्सिटीचे दारं बघतायत, आणि तोपर्यंत त्यांच्या ज्या हायर रिसर्च स्कॉलरशिप्स आहेत त्या बंद व्हायला लागलेल्या आहेत. तर तुमच्या हे लक्षात येत नाही. या सगळ्या अजेंड्यामध्ये हे उद्योग काही उद्योजक आणि ही मंडळी काय अजेंडे चालवतात हे वेगवेगळ्या पक्षातले, याच्यावर भाष्य करणं हा आपला संविधानिक मूल अधिकार आहे. आणि ते जर कोणी बोलत असेल तर तुम्ही ते मुद्द्यांनी खोडून काढा, नसेल खोडतायत तर तुम्ही गप्प बसा. पण तुम्ही गप्प नाही बसत, तुम्ही पर्सनल त्या व्यक्तीवर हल्ला करतात की तू असाच आहेस आणि मग तू तसाच आहेस आणि मग तुला काय अधिकार आहे आणि असं बोलतो आणि तसं बोलतो, तू हिंदूविरोधी आहे, तुम्ही असे फाटे फोडता. तर असं करू नका. तुम्ही व्यवस्थित सगळ्या देशाला भाऊबंद समजा की आपला सगळा देश. आपलं जुनं उपनिषदांमधलं वाक्य आहे, वसुधैव कुटुंबकम, हे विश्व संपूर्ण एक कुटुंब आहे. मग तुम्ही भारतातल्याच आपल्या बांधवांना, भगिनींना जे विरोधात मत व्यक्त करतात, तुम्हाला न पटणारं व्यक्त करतात, त्यांच्यावर असं तुम्ही पर्सनल हल्ले का करता? हे चुकीचं आहे असं माझं मत आहे. आणि सगळ्या तुम्ही जे भाजप, RSS, नरेंद्र मोदींचे जे समर्थक, ज्यांना अंधभक्त म्हणून चिडवलं जातं, या सगळ्यांना हे लागू होतं की तुम्ही ही चिडचिड नका करत जाऊ, सभ्यपणे सोशल मीडियावर एक्सप्रेस व्हा. मी 2013 पासून हे बघतोय आणि आता 2024 आला, अजूनही ते विषाचं सोशल मीडियावर एक्सप्रेस करतच राहता तुम्ही. तर हे बंद व्हायला पाहिजे. देश महत्त्वाचा आहे का? एक, तुमचा नेता महत्त्वाचा आहे. तुम्ही धर्माला मानत असाल तर तो धर्मातले ते तत्त्व महत्त्वाचे आहेत की तुमचा एक नेता त्याचं राजकीय अजेंडे महत्त्वाचे आहेत? सगळा समाज महत्त्वाचा आहे, तुमची भावबंदकी महत्त्वाची आहे का, त्या एका नेत्याची भक्ती महत्त्वाची, ह्या तुम्ही नीट विचार करा. तुम्ही विचार करत नसल्यामुळे सगळीकडे, मी इथे NRI लोकांच्या ग्रुपवर सुद्धा ती अंधभक्ती बघतो, आणि असे शिकलेले लोक मूर्खासारखे पर्सनल टार्गेट करतात, वैयक्तिक हल्ले करतात. म्हणजे जे माझ्या गावातले कोणी एखादा दारुडा तरुण असेल तो जसे वैयक्तिक हल्ले करतो, तसाच इथला शिकलेला NRI PhD धारक, डॉक्टर, इंजिनियर सुद्धा तसाच वागतो. एकाच जातीचे सगळे दिसतात हे लोक. तुम्ही सगळ्यांनी आता विचार करा, आत्मपरीक्षण करा, सजग व्हा आणि देशाचा समाजाचा विचार करा, भानावर या, अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती. जय हिंद, जय भारत, मित्रमैत्रिणींनो.